सांगली मधून मुले चोरणारी टोळी समजून साधूंना या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली होती। त्या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता। तर पोलिसांनी स्वतःहून मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात मंगळवारी साधूंना बेदम मारहाण करण्यात आली होती। साधूंना ग्रामस्थांनी अक्षरशः काठ्यांनी मारहाण केली होती। हे चौघेही साधू उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती आहे। तर कर्नाटकमधून जत मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना या चौघा साधूंना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला। गेल्या काही महिन्यांपासून साधूंवरील हल्ले वाढतायत। नेमक्या काय कुठे कोणकोणत्या घटना घडल्या ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 16 एप्रिल 2020 मध्ये पालघर, महाराष्ट्रातल्या पालघर मध्ये दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरचा जमावाने केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता। 12 ऑक्टोबर 2020 उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये तिरे मनोरमा गावातील पुजाऱ्यावर मंदिर परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। तर 13 नोव्हेंबर 2020 महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये साधूवर 7 ते 8 अज्ञातांकडून आश्रमात क्रूर हल्ला करण्यात आला होता। तर 11 ऑगस्ट 2021 उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये मंदिरात डासना मंदिरातील साधूवर चाकू हल्ला झाला होता। या सरकारने तातडीने 6 जणांना अटक केली आहे। 6 जण पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे पहिला आपला त्या ठिकाणी हिस्ट्री चेक केली पाहिजे। कुठलाही स्टेटमेंट करताना इतिहास वाचावा, नंतर पुढे बोलावं। आपला इतिहास असा आहे की आपण त्यावेळी ते प्रकरण त्या प्रकरणाची काही तुलना होऊ शकतं का? मला पुढे तुलना करायची नाही आहे, पण या प्रकरणामध्ये तातडीनं 6 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि सर्व सुखरूप आहेत। म्हणजे जे साधू ज्यांना ते मारहाण झाली ते सुखरूप आहेत आणि 6 जणांना पोलिसांनी उचललं आहे। मला वाटतं पुढची कारवाई सरकार करेल। त्यामुळे भाजपचं सरकार आहे आणि भाजपच्या आणि स्वतःच हिंदू हिंदू सम्राट म्हणणारे लोक त्याच्यामध्ये साधूवर अन्याय होत असेल, त्यांच्यावर मारपीट होत असेल, तर आता हे कोणाला तोंड दाखवतील? राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही आणि म्हणून सांगलीमध्ये झालेल्या घटनेचा निषेध काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे। आता हे कायद्याचं राज्य नसून धाक धपटशा आणि दादागिरी आणि दबंगशाहीचं सरकार आहे। त्यामुळे ह्यामध्ये आता हम करेसो कायदा या पद्धतीनेच सगळा महाराष्ट्र आणि सगळा देश चाललाय।